Hey, hi, hello, namaskar. Mandar Patil Travelog मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय तर इतिहासात ज्याची नोंद आहे असं एक ठिकाण पाठीमागे आहे. ऑब्व्हियसली चौदार तळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 रोजी महाडचा जो सत्याग्रह केला होता आणि इथलं चौदार तळ जे आहे ते तळं सगळ्यांसाठी खुलं केलं होतं. अस्पृश्यांसाठी मुख्यत्वे करून जे तळं इथलं खुलं केलं होतं तर त्या महाडच्या चौदार तळ्याजवळ मी आता आहे ना. आजच्या ट्रॅव्हलॉगमध्ये आपण चौदार तळं जे पाठीमागं दिसलंय ते आपण बघणार आहोत. चला. याच पायऱ्यांवरती उभे राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आत प्रवेश करताच आपल्याला सत्याग्रहाचा असा एक शिलालेख दिसतो. शेजारीच सुंदर असं गार्डन आहे. महाड मधल्या ज्या लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत आपलं बलिदान दिलं त्या लोकांची इथं नावं कोरण्यात आलेली आहेत. तळ्याच्या मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. जे तळ दिसतंय ना त्याच्यामध्ये एकूण 14 विहिरी आहेत. त्यातल्या फक्त आता 11 विहिरीच दिसत आहेत कारण की इथली जी नगर परिषद आहे त्या इथल्या नगर परिषदेनं हे जे गार्डन वगैरे इथला आसपासचा जो सुशोभीकरणाचा जो काही भाग दिसतोय तो बनवत असताना या तळ्यातल्या साधारणतः 3 विहिरी मुजवलेल्या आहेत आणि आता फक्त 11 विहिरी याच्यामध्ये आहेत आत्ता याच्या तळात आणि त्या 14 विहिरींच्या वरून याला चौदार तळं असं नाव पडलेलं आहे असं म्हटलं जातं. आणि ते मध्यंतरी इथं मोठा पूर आला होता तर त्या पुरामध्ये याच्यात सगळं पाणी साचलं होतं. इथलं पाणी सगळं खराब झालं होतं. त्यावेळी इथल्या नगरपरिषदेनं या पाण्याचा सगळा उपसा केला होता. त्यावेळी त्या विहिरी सगळ्या दिसल्या होत्या.
हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह। या सभागृहामध्ये वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं। हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाडमधील भव्य असं राष्ट्रीय स्मारक। महाडच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून महाराष्ट्र शासनाने 2004 मध्ये या राष्ट्रीय स्मारकाची उभारणी केलेली आहे। जवळपास 10,000 चौरस फुटांच्या जागेपेक्षाही जास्त जागेत ही इमारत उभी आहे। या स्मारकामध्ये थिएटर, संग्रहालय, वाचनालय, तरण तलाव आहे। शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती ब्रॉन्झचा पुतळा देखील आपल्याला पाहावयास मिळतो। या दालनात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा चित्ररूपात इतिहास पाहावयास मिळतो। शिवाय त्यांची हस्तलिखिते, पत्रव्यवहार देखील पाहावयास मिळतात।
तुम्ही जर कधी रायगडला आलात तर महाडला आणि इथल्या चौदार तळ्याला जरूर भेट द्या. म्हणजे तुम्ही जर इथं आलात तर तुम्हाला तो 1927 काळ सगळा तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा पद्धतीनं तो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला असेल. आणि पाणी जे सर्वांसाठी निसर्गानं दिलेलं आहे त्याच्यावरती मालकी हक्क सांगणाऱ्यांचा जो एक व्यवस्था होती त्या व्यवस्थेला कसा शह दिला होता. आशा करतो आजच्या ट्रॅव्हलॉगमध्ये हा तुम्हाला एपिसोड आवडला असेल. पुन्हा भेटू भटकंतीच्या नवीन भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.